महापालिका अंतर्गत बालवाडी मध्ये काम करणाऱ्या शिक्षिका आणि सेविकांना त्वरित मुदतवाढ द्यावी अशी मागणी महानगरपालिका कामगार कृती समितीने केली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावानुसार बालवाडी शिक्षिका आणि सेविकांना मुदतवाढ देऊन त्यांच्या मानधनात 1000 रुपयांची वाढ करावी या मागणीसाठी शिक्षिका आणि सेविकांनी सोलापूर महानगरपालिका काउन्सिल हॉलच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केलं. सोलापूर महानगरपालिका कामगार कृती संघटना समितीचे अध्यक्ष अशोक जानराव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. ह्या केंद्र सरकारच्या अंतर्गत आहेत आणि त्याला सन 2014 पासून आतापर्यंत एकही नवीन अंगणवाडीला मान्यता मिळालेली नाही ही वस्तुस्थिती असताना त्याचबरोबर या बाबतीमध्ये लोकप्रिय आमदार प्रणितीताई शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा लक्षवेधीद्वारे विचारला तेव्हा संबंधित मंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं की ही बाब गंभीर आहे. केंद्र सरकार जोपर्यंत आम्हाला मान्यता देत नाही तोपर्यंत एकही अंगणवाडी चालू करता येत नाही अशा पद्धतीचं मंत्र्यांचं उत्तर मिळालं. असं असतानाही महापालिकेचे आयुक्त मात्र 1/3/2022 पासून या लोकांना अद्याप मुदतवाढ देत नाहीत. ते सध्या शाळांमध्ये काम करत आहेत आणि आम्ही त्यांना सांगतो की मुदतवाढ द्या, जेव्हा केव्हा तुमचं अंगणवाडीचं येईल त्यावेळेला आपण पाहूयात. तरीही अद्याप त्यांनी दिलेलं नाही.